आज 8 दिवस झाले, 8 तारखेपासून अशा इथे म्हणजे ठिया मांडून जमलेला आहे, परंतु एकही मंत्री इथे आलेला नाही अजून. आम्हाला आमच्या एखाद्या भेट दिली नाही. आम्ही महिलांचा सन्मान करतो, हा सन्मान आहे का बघा ना म्हणा. हा महिला कशा उघड्यावर झोपले, उन्हात अनात कशा आहेत, रात्री थंडीमध्ये कशा झोपले, हा सन्मान आहे का महिलाचा? अरे तुम्हाला, तुम्ही बोलले कशाला मग? आम्ही आशा आणि गटप्रवर्तक इथं आहोत. आम्ही पूर्ण आरोग्याची काळजी घेतोय, पण आमचंच आरोग्य आता धोक्यात आलेलं आहे. मॅडम, कोरोनाच्या काळात तर आम्ही जीवाची पर्वाच केली नाही. आम्हाला म्हणजे शेजारची म्हणजे असं आजूबाजूची लोक सुद्धा आमच्यावर बोलायची नाहीत. मॅडम, असं कसं हे सरकार आहे की फक्त आशा वर्कर्सांनी पैसे नाही, यांच्यासाठी यांच्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चात पैसे आहे. राज्यभरातले आशा वर्कर्स मोठ्या संख्येने सध्या आझाद मैदानात राहत आहेत. एका आठवड्यापासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. अगदी गावागावातून आपल्या बॅगा घेऊन या सगळ्या महिला निघालेल्या आहेत. सरकारने मानधनवाढीचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही. काय त्रास होतोय आणि काय नेमकी आता मागणी आहे? हो मॅडम, आपण आता बघत आहोत की या बाजूला महिला जेवत आहेत, याही उघड्यावर जेवत आहेत, पूर्ण धुळीचं याच्यावर प्रदूषण होतंय. आम्ही आशा आणि गटप्रवर्तक इथं आहोत. आम्ही पूर्ण आरोग्याची काळजी घेतोय, पण आमचंच आरोग्य आता धोक्यात आलेलं आहे. हिला चक्कर आलेली आहे, पूर्ण उन्हाचा तडाखा आहे, दिवसभर ऊन पूर्ण तापलेलं असतं. या तापलेल्या ह्याच्यामध्ये आम्हाला टँकरचे पाणी प्यायला लागतं, ते टँकरचे पाणी हे पूर्ण तापलेलं आहे, ते पूर्ण शरीराला सूट होत नाही. आता जे आमदार खासदार ज्यांनी वचनं दिली आम्हाला की एवढा पगार वाढ होत, एवढा पगार वाढ तुम्हाला करू दे, हे जे वचन दिले ह्याचा फक्त आम्ही जे आर लेखील जे आर मागत आहोत, हे जे आर काढण्यासाठी ते टाळाटाळ करत आहेत. आज कॅबिनेट बैठक बसेल, उद्या बैठक बसेल, अशा फक्त होत आहे. आतापर्यंत 7 बैठका बसल्या मॅडम, परंतु आमचा तिथं एकही विषय घेतला गेलेला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, त्यावेळेलाही आम्ही 23 दिवस आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाचा रिझल्ट म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याचबरोबर 2000 रुपये भाववीस देतो म्हणून पण सांगितलं होतं. पण एकाही गोष्टीचं जे शब्द त्यांनी दिलेले आहेत ते शब्द त्यांनी पाळावेत अशी आमची विनंती आहे, आणि लवकरात लवकर जे आर काढावा त्यांनी. लेकर बाळ सोडून इथं आलेले आहेत आम्ही, आणि जेवणात एक जण लहान मुलांना पण घेऊन होय, लहान मुलांना पण आजारी पडायला लागलेत लहान मुलं पण. आम्ही एखाद्याला ताप आला तरी आम्हालाच फोन करतात. आज आम्ही काम संपत आहे तरी लोकांचं फोन येत आहेत, घरी डिलिव्हरी व्हायला लागल्यात. मग हे किती होतंय म्हणजे नुकसान. माता मृत्यू बालमृत्यू दर कमी करणे ह्याच्यासाठी आशांची नियुक्ती झाली होती, मग तेच आता सर्व हे व्हायला लागले. आणि आशांची पण आता म्हणजे परिस्थिती अगदी आम्ही आजारी पडायला लागलोय. मॅडम, कोरोनाच्या काळात तर आम्ही जीवाची पर्वाच केली नाही. आम्हाला म्हणजे शेजारची म्हणजे असं आजूबाजूची लोक सुद्धा आमच्यावर बोलायची नाहीत, म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही काम केलंय त्यावेळेला. आता मग आमच्या आज जीवाची बाजी लागल्या का? आज 4-5 हजारात आमचं काहीच भागत नाही. मग आम्ही म्हणतोय की आम्हाला हा तुम्ही जो मान्य केलाय पगार तेवढाच द्या. आम्ही 2 दिवस ठाण्याला राहिलो, परंतु त्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यावर आम्ही 2 दिवस होतो. ठाण्यामध्ये उघड्यावर झोपलो आम्ही, परंतु त्या शासनाला आमची काहीच कदर आलेली नाही आहे. आम्ही त्या सरकारनं म्हटलं, आम्ही शुभेच्छा दिल्या त्यांना वाढदिवसाच्या, मंत्री साहेबांना म्हटलं शुभेच्छा आम्ही तुम्हाला द्यायला आलो, आम्हाला तुम्ही बघा जी आर द्या, दिलेला शब्द तुम्ही पाळा. मॅडम, असं कसं हे सरकार आहे की फक्त आशा वर्कर्सांनी पैसे नाही, यांच्यासाठी यांच्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चात पैसे आहे. जोपर्यंत आमचा जी आर आमच्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही आहोत. इथे आज 25-30 हजार आशा आणि गटप्रवर्तक इथे जमलेले आहे, हे मुख्यमंत्र्याला दिसत नाही आहे का? आज 8 दिवस झाले, 8 तारखेपासून आशा इथे म्हणजे ठिया मांडून जमलेला आहे, परंतु एकही मंत्री इथे आलेला नाही अजून. आम्हाला आमच्या एखाद्या भेट दिली नाही. या बहिणी म्हणजे माझ्या आशा बहिणी, हा बहिणी आम्ही महिलांचा सन्मान करतो, हा सन्मान आहे का बघा ना म्हणा. हा महिला कशा उघड्यावर झोपले, उन्हात अनात कशा आहेत, रात्री थंडीमध्ये कशा झोपले, हा सन्मान आहे का महिलाचा? अरे तुम्हाला, तुम्ही बोलले कशाला मग? 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत पहिला संप केला 23 दिवसाचा, त्यामध्ये त्यांनी आमच्या म्हणजे मागण्या मान्य केल्या. 7 हजार रुपये आशांना आणि 10 हजार रुपये त्यांच्या सुपरवायझर म्हणजे गटप्रवर्तक यांना आम्ही देऊ असं मान्य केलं, आणि आशांना म्हणजे काय म्हणते त्याला JSY चा सरसकट लाभ देऊ, आणि त्याच्यानंतर गटप्रवर्तकांचं कंत्राटीकरण मध्ये समायोजन करू, ह्या मागण्या त्यांनी आमच्या मान्य केल्या. आम्ही मान्य केल्यामुळे आम्ही आमचा संप मागे घेतलाय. शासनावर आम्ही पूर्णपणे विश्वास टाकला, मायबाप सरकार आहे हे आमच्या मान्य केलं, आम्हाला खूप आनंद झाला, आनंदाने आम्ही आमचा संप मागे घेतला. परंतु अजून 3 महिने झाले तरी आमच्या संपात आमच्या मागण्यांकडे म्हणजे त्यांची पूर्तता होत नाहीये. सरकार काय नेमका यावर तोडगा काढतं, कधी काढतं हे सुद्धा पाहावं लागेल. मात्र 1 आठवडा झाला, या सगळ्या महिला सरकारच्या शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.